आता सहा बायका एकत्र आल्या म्हटल्यावर पण फक्त ऐकून आणि बघून चालणार नाही, तर ते समजून घेणं तितकंच गरजेचं हे या चित्रपटात उत्तम मांडण्यात आलंय. काही चित्रपट असे असतात ज्यात परफेक्ट कास्टिंग बघायला मिळतं, पण या सहा जणींवरून नजर हटत नाही, शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. धमाल तर होणारच, अशी तुफान धमाल कॉमेडी आणि त्यात भावनिक टच असलेला हा सिनेमा. मंडळी, तुम्हाला बायकांच्या मनात काय सुरू आहे हे ऐकायचं आहे, तर मग बाई पण भारी देवा हा चित्रपट नक्की बघा. याचं कारण म्हणजे बायकांच्या जो मनातला मनमोकळा संवाद आहे तो ऐकायला आणि बघायलाही मिळणार आहे, पण फक्त ऐकून आणि बघून चालणार नाही, तर ते समजून घेणं तितकंच गरजेचं हे या चित्रपटात उत्तम मांडण्यात आलंय, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते सहा बहिणींची गोष्ट. आई, आजी, पत्नी, बहीण, मैत्रीण अशा विविध नात्यांमधून आपण बाई पण पाहतो, पण या विविध नात्यातील बाईचे जे पैलू आहेत ते या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. काही चित्रपट असे असतात ज्यात परफेक्ट कास्टिंग बघायला मिळतं, म्हणजे बघून असं वाटतं की यापेक्षा परफेक्ट काय असू शकतं, आणि असंच परफेक्ट कास्टिंग, परफेक्ट स्टार कास्ट या चित्रपटाची. गोष्ट तर फार इंटरेस्टिंग आहे, सहा बहिणींची गोष्ट, म्हणजे अनेक वर्षांनी फारशा संपर्कात नसलेल्या या बहिणी एकत्र येतात आणि निमित्त असतं मंगळागौर स्पर्धेचं. आता सहा बायका एकत्र आल्या म्हटल्यावर धमाल तर होणारच, अशी तुफान धमाल कॉमेडी आणि त्यात भावनिक टच असलेला हा सिनेमा. मुळात या चित्रपटाची स्टारकास्ट कमाल आहे, दिग्गज अनुभवी कलाकार या निमित्तानं एकत्र आलेत. मग रोहिणी अट्टगडी असतील, सुकन्या कुलकर्णी मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर हे कलाकार या निमित्ताने एकत्र आलेत. प्रत्येकाबद्दल बोलायचं झालं तर मग रोहिणी अट्टंगडी सारखी ज्येष्ठ अभिनेत्री त्यांच्या अभिनयातील सहजतेमुळे मन जिंकतात, तर वंदना गुप्ते या कथेची शान आहे तसं म्हणूयात. कॉमेडी सीन त्यांनी इतके छान खुलवलेत संवादातून, अभिनयातून, कॉमेडी सीन्सला लाफ्टर हा येतोच. सुकन्या कुलकर्णी मोने यांचंही कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे आणि त्यांनी छान सादर केलंय. तर सुचित्रा बांदेकर यांच्याही कॅरेक्टर्समध्ये लेअर्स आहेत आणि ते बघायला मजा येते. दीपा परब चौधरी सरप्राइझिंग परफॉर्मन्स तिनेही छान सादरीकरण केलंय. तर शिल्पा नवलकर लेखिका म्हणून प्रसिद्ध, इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे शिल्पाचंही आणि तिने उत्तम पद्धतीने सादर केलंय. एकूणच काय तर या सहा जणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात, इतरही कलाकार आहेत तेही लक्ष वेधून घेतात, पण या सहा जणींवरून नजर हटत नाही, शेवटपर्यंत खिळवून ठेवतात आणि बघायला मजा येते. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बायकांच्या मनातला संवाद अगवाई अरीच्या या चित्रपटातून सादर केला होता, पण यावेळी हा संवाद आणखी रंजक आणि मनमोकळा झालाय असं म्हणूयात. आता बायकांच्या मनातलं सादर करायचंय तर केदार शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोण असू शकतं, कारण बाईचं मन पडद्यावर ते उत्तम पद्धतीने उलगडून दाखवतात. तर साई पियुष यांनी दिलेलं संगीत, गाणी चित्रपटाची जमेची बाजू आहे, कथेला न्याय देणारी आहेत. चित्रपटाचं लेखन छान झालंय, संवादही अनेक सीन छान पद्धतीने खुलवतात आणि बघायला मजा येते. छायांकन आणि संकलनही चित्रपटाला न्याय देणार आहे. तर एकूणच या चित्रपटात भरपूर मनोरंजनाचा आनंद तुम्हाला लुटता येणार आहे. चित्रपटात कॉमेडी आहे, इमोशन आहे, ड्रामा आहे, डान्स आहेत, गाणी आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, आणि म्हणूनच हा चित्रपट तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की एन्जॉय कराल. म्हणूनच लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 4.5 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.